Dar sana pasta olmadı şey. Yetu kadın az apın hihi tarita abiyasını rahu. Yanındır. Ya kavita parice. Tiz apın ne kakata parice din lai da kavita parice. Kavita parice zala var. Ya kavita vachan. Kavitaचं वाचन म्हणजे जे वडील कविता शिकवायची शक्यतो कविता ही पूर्ण शिकवावी एका तासामध्ये जर होतच नसेल एका तासामध्ये शिकवून तर जास्तीत जास्त 2 मार्क पण शक्यतो कविता ही एकाच तासात शिकवावी मग प्रगत वाचन करतो कवितेचं आपण मग कवितेचं वाचन कसं करतात असं गद्य रूपामध्ये नाही ग पद्य रूपामध्ये जसं देतो त्याच्या मधून रूपांतर त्यानंतर आपण पुन्हा आपण विद्यार्थ्यांना सांगतो की मी जेवढी कविता वाचली तेवढी कविता तुम्हाला मनातल्या मनात वाचायची आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे ते उत्तर शोधता शोधता परत तुम्हाला न समजणारे शब्द देखील अधोरेखित करायचे आहे मग आपण जेवढी कविता वाचली तेवढी वाचायला त्यांना वेळ द्यायचा त्या प्रश्नाचं उत्तर ते शोधतात अंडरलाईन करतात काही शब्दाला मग परत आपण त्या कवितेमध्ये आलेले शब्द लिहायचे फळावर लिहायचे त्याचे अर्थ काढायचे आणि मग कवितेचं विवेचन करायचं मग कवितेचं विवेचन कसं करतात तर कवितेचा पहिला स्थांजा असं लिहिलंय पहिला स्थांजा लिहा तुम्ही पण त्या स्थांजाचे काही मुद्दे पण तयार होतात काही लोक कवितेचे मुद्दे काढतात पहिल्या स्थांजामध्ये रवी किरण काय म्हणतो कवी काय म्हणतात आजचा दिवस उगवला उद्याचा उगवला नाही आणि आज आज म्हणजे कवितेचा जर पहिला स्थान असं ते आज गणेश कल गणेश आज आज गणेश आज पलमय पलमय प्रलय हो जाएगा बहुरी करेगा कब आता हे जर दोहा कवितेचा आपल्याला सांगायचा तर म्हणजे कोणतंही काम वेळेवर केलं पाहिजे कोणतंही काम करताना विश्वासपूर्वक ते केलं पाहिजे हे त्याच्यातले मुद्दे मग ते मुद्दे शिकवायचे आपल्याला मग वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे शैक्षणिक साधनं वापरून आपल्याला ते शिकवायचे असत काही आळी ओकले काही विळी ओकले मी कविता शिकवली ते पाहतो मला कोणती सर्व कौशल्याचं एकत्रीकरणाचं वेळेस मग त्याच्या स्थानाच्या वेळेस मी तुम्हाला कथा सांगितली होती काही अळीव दाखवले होते काही प्रश्न विचारले होते ते हे ज्याच्याच्या पद्धती मग ते कवितेचे पूर्ण मुद्दे झाले की मग कवितेचं पुनरावलोकन संकलन मग पहिला स्थांजा होता कवितेचा त्याचे 2 मुद्दे होते दुसरा स्थांजा आहे त्याचे 2 मुद्दे होते तिसरा स्थांजा आहे त्याचे 2 मुद्दे होते ते 4-5 मुद्द्यावर 4-5 प्रश्न झाले पुनरावलोकन संकलन परत मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपाचं ज्ञान आणि आकलनावर आधारित मग रिकाम्या जागा भरा ओळ पूर्ण करा शब्दार्थ लिहा विरोधार्थी शब्द लिहा जोड्या लावा असं 4-5 प्रश्न या ठिकाणी मूल्यमापनामध्ये आवश्यक असत किंबहुना 5 मिनिट ही पाहिजे चालली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे नंतर त्याच्यावर आधारित ग्रंथ द्यायचा तर कविता देखील अशा पद्धतीने मित्रांनो शिकवली जाते आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे